नमस्कार शेतकरी बंधूंनो, सेंद्रिय शेती या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आज मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे पॉली हाऊसमधली नर्सरी मशीन। या मशीनच्या सहाय्याने आपल्याला पॉली हाऊसमधली जेवढी रोपं आपण टाकतो काळ्या ट्रेमध्ये ती सगळी तुम्हाला टाकता येणार आहे। याच्यामध्ये तुम्हाला मिरची होणार, वांगे होणार, टमाटरचं रोप होणार, आणि नर्सरीमधले जेवढे आपण रोपं टाकतो तेवढे त्याच्यात होणार। इतकी इजी मशीन आहे, याला इंधन लागत नाही, लाईट लागत नाही, इतक्या साध्या सोप्या पद्धतीने आपण ट्रे भरू शकतो। आता हे पहा, हे मशीन असं वर ठेवून बी एक साईडला घेऊन ट्रे सरकवायचा आणि एका क्लिकमध्ये आपण 104 बी वन टाईम टाकू शकतो। हे पहिला असा ट्रे दाबून घ्यायचा तुम्ही जसं रेग्युलरमध्ये करतात आणि तो ट्रे मशीनमध्ये ठेवायचा आणि पूर्ण ट्रे आतमध्ये सरकून द्यायचा। सरकविल्याच्यानंतर सगळे डबल बी जाणार नाही याचं थोडीशी आपण काळजी घ्यायची। हे पहा, एका क्लिकमध्ये 104 बी पडणार। हे बी असं तुम्हाला सरकून घ्यायचं आहे, प्रत्येक एक साईडनी घ्यायचं, परत दुसऱ्या साईडने हलवत 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 दम्माने एक साईडला आणायचं आणि नंतर ट्रे ठेवायचा। डबल बी असेल तर ते थोडंसं सरकून घ्यायचं, बरोबर चेक करायचं एकच बी आहे आणि क्लिक करायचं। एका क्लिकमध्ये आपल्याला सर्व बी एक डायरेक्टली पडतं। परत तुम्हाला बी दाखवतो मी कसं त्याच्यामध्ये घ्यायचं, हलवत हलवत एक साईडने आणायचं पूर्ण आणि परत एक राऊंड हाणून परत त्या जागेवर यायचं, म्हणजे जेणेकरून आपल्याला सगळ्या होलमध्ये एक एक बी येणार। आणि फक्त लक्षात घ्यायचं आहे की प्रत्येक याच्यामध्ये बी पडतं आहे का। याच्याने तुमचं काम इतकं फास्ट होतं, जर समजा 7 लोक जे काम करतात ती फक्त 3 लोकांमध्ये तेवढं काम होणार आहे। तुमच्या वेळेची बचत होणार आहे, ब्याची बचत होणार आहे आणि तुमचं कामही जास्त होणार आहे। तुम्ही तुमचा फायदा हा नक्कीच होणार आहे। ए पा, तुम्हाला मी दाखवतोय करून, परत एकदा पाहून घ्या, कारण याच्यात फक्त बी कसं ॲडजस्ट करायचं हे फार महत्त्वाचं आहे। जितकं तुम्ही हे फास्ट शिकाल तितके ट्रेफ तुमचे फास्ट होणार। एका दिवसात आपण 1,20,000 टाकू शकतो, इतकी फास्ट मशीन आहे। डबल फक्त झालेलं साईडला घ्यायचं आहे, म्हणजे जेणेकरून तुम्हाला ते डबल दिसणार नाही। आणि याचा हे आपण डेमो दाखवतो आहे, डेमो तुम्हाला करून दाखवतो। आता हे चुकीच्या पद्धतीने आपण जे हलवतो हे असं नाही हलवायचं, हे मी पाहून घ्या, ही चुकीची पद्धत आहे। पद्धत ही अशी नाही किंवा अशी बी नाही। त्याने काय होतं, बी जरी आलेलं असलं तरी एक साईडला येणार। आता याची हे पहा, चुकीच्या पद्धतीने तुम्हाला दाखवतो चुकीची पद्धत कशी आहे, याच्या मी तुम्हाला खरी पद्धत बी दाखवणार आहे पुढं। या असं जितकं आपण हलो तितकं बीज त्याच्यात राहणार नाही आणि तुमचा वेळ वाया जाणार। आता मी दाखवतो कसे हलवायचे, हे असं बी नाही आणि दमाने असं खाली घ्यायचं, दमाने परत इकडून इकडे घ्यायचं। हे पहा, आता हे ह्या ट्रेकडला हाताकडे लक्ष राहू द्या, असं नाही करायचं, असं नाही करायचं। आता ही पद्धत बरोबर आहे, हे दमा आणि बीज असं साईडला घेऊन परत इकड साईडने घेऊन असं राऊंड फिरवायचं दमाने। धन्यवाद मित्रांनो, तो ये फीलिंग बहुत